आणखीन एक ब्रेकिंग बातमी आपल्यासमोर आहे, ती म्हणजे अंबानींच्या घराच्या जवळ स्फोटकं ठेवल्याप्रकरणी लवकरच उलगडा होण्याची शक्यता आहे. काल रात्री NIA सचिन वाझे यांच्या वापरातली जी मर्सिडीज गाडी आहे ती जप्त केलेली आहे. या गाडीच्या माध्यमातून, या कारच्या माध्यमातून अनेक महत्त्वाचे धागेदोरे लागण्याची शक्यतासुद्धा व्यक्त केली जाती आहे. तपास पथकानं कारची झडती घेतलेली असतात, त्यामध्ये 5 लाखांपेक्षा अधिक रोख रक्कम, स्कॉर्पिओ कारच्या 2 नंबर प्लेट्स आणि 1 जोडी कपडे आढळल्याची माहिती आहे. ही कार सचिन वाझे चालवत होते. मनसुख हिरेन यांनी ज्या कारमध्ये शेवटचा प्रवास केलेला आहे ती मर्सिडीज गाडीच होती आणि सचिन वाझे ही कार वापरत असल्याची माहिती NIA दिलेली आहे. अंबानी यांच्या घराच्या बाहेर स्कॉर्पिओ पार्क करण्यात आलेली होती. त्या रात्री इनोवातून PPE किट घालून उतरलेली व्यक्ती ही सचिन वाझे होते आणि त्यांनी हे PPE किट घातल्यानंतर ते जाळून टाकल्याचा सुद्धा दावा हा NIA केलेला आहे. NIA आज एक ब्लैक कलर की जिस सीजर में स्कॉर्पियो पे नंबर प्लेट थी रिकवर किया है, 5 लाख से ज्यादा कैश रिकवर किया है, एक नोट काउंटिंग मशीन रिकवर की है, रिकवर किए हैं. अरे इसके बीच में क्या है जारी गाड़ी गाड़ी पीछे भी था इसमें पता चला. ये गाड़ी सचिन वाझे चलाते थे. ये किसकी गाड़ी है इसके बारे में अभी जांच चल रहा है. सर क्या हुआ सर? अरे मोबाइल वाले थे ना, कपड़े और PPE किट वगैरह सब बरामद किए गए हैं. अब इसके बारे में अभी जांच चल रही है. कुछ कपड़े बरामद किए गए. PPE किट भी था क्या सर गाड़ी में? दरम्यान NIA जप्त केलेली ही मर्सिडीज कार ही मूळची धुळ्यातील असल्याची माहिती ही समोर आलेली आहे. कारचे जुने मालक हे सारांश भावसार यांनी ही माहिती दिलेली आहे आणि त्यांनी ही कार सुद्धा काही दिवसांपूर्वीच विकली असल्याचा दावा सुद्धा केलेला आहे. याबाबत सारांश भावसार हे आज पत्रकार परिषद घेऊन याबाबत खुलासाही करणार आहेत. सचिन वाझेंकडून जप्त केलेली मर्सिडीज कार नेमकी कुणाची आहे यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण एक नजर टाकूयात. आपण बघतोय NIA जप्त केलेली मर्सिडीज ही मूळची धुळ्यातली आहे. ती मर्सिडीज सारांश भावसार यांची असल्याची माहिती आता आपल्याला मिळतीय. सारांश भावसार यांनी फेब्रुवारीमध्ये ही ऑनलाईन पद्धतीनं विकलेली आहे आणि NIA जप्त केलेली मर्सिडीज ही मूळची धुळ्यातली असलेली माहिती आता समोर आलेली आहे. ब्रेकिंग बातमी आपल्या समोर येते, ती म्हणजे सचिन वाझेंच्या घराच्या जवळून मर्सिडीज जप्त झाल्यानंतर तत्काळ वाझेंची खात्यांतर्गत चौकशी आता सुरू झालेली आहे. तसंच वाझेंच्या प्रकरणामध्ये रडारवर आलेल्या CIU या अधिकाऱ्यांची देखील चौकशी होणार आहे आणि याशिवाय वाझे आयुक्तालयामध्ये घेऊन आलेल्या आत्तापर्यंतच्या गाड्यांची माहिती ही काढली जात असल्याची देखील माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळालेली आहे. वाझे आयुक्तालयामध्ये घेऊन आलेल्या 5 ते 6 गाड्यांच्या नंबर प्लेट्स आणि गाड्या या कोणाच्या नावावर आहेत ही माहिती आता गोळा केली जाते. यातील 3 ते 4 गाड्या या अत्यंत महागड्या आहेत आणि संबंधित गाड्यांच्या मालकांनाही बोलावून त्यांच्याकडे गुन्ह्याच्या संदर्भामध्ये आणि गाडी का दिलेली होती याबाबत विचारणा केली जाऊ शकणार आहे. जप्त करण्यात आलेली मर्सिडीज वाझे अनेकदा आयुक्तालयामध्ये घेऊन आलेले होते आणि या कारची पोलीस आयुक्तालयातली जी नोंद आहे ही त्या रजिस्टरमध्ये आढळून आलेली आहे.